बातमी उल्हासनगर मधून समोर आलेली आहे. उल्हासनगर येथे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आदीमध्ये लग्नामध्ये व्यस्त असलेल्या नवरदेवाच्या घरात लग्नाच्या दिवशी चोरी झाल्याची घटना समोर आलेली आहे. यामध्ये उल्हासनगर कॅम्प 4 येथील आशीपाडा परिसरात राहणारे विकास दुबे यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडलेली आहे. किचनच्या ग्रिलची खिडकी वाकून या चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाट फोडून त्यातील त्याने 2,50,000 रुपयाची रक्कम, सोन्याचे दागिने व लॅपटॉप असा यावर चोरी केला होता. विठ्ठलवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास तात्काळ करत अवघ्या 24 तासामध्ये या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळवलेले आहे. दिनांक 28 रोजी विकास फुलकमल दुबे यांनी आपल्या परिवारासोबत त्यांच्या मुलाचे लग्न असल्यामुळे सेंट्रलच्या हद्दीमध्ये गेले होते, लग्नासाठी गेले होते आणि त्या संधीचा फायदा साधून ह्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांनी त्यांच्या घरामध्ये घरफोडी केली होती आणि एकूण 3,63,000 रुपयाचा रोख कॅश आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला होता. तर हा जो गेलेला मुद्देमाल आहे तर त्याचा तपास DB पथकाने दिला होता. PSI राजपूत आणि त्यांचे पथकही तपास करत होते. तर त्यांनी अत्यंत कसोशीने 24 तासाच्या आत ह्या गुन्ह्याचा तपास लावलेला आहे आणि त्यांच्याकडून सोने जे गेले होते चोरीले सोने जप्त केलेले आहे, एक लॅपटॉप जप्त केलेला आहे, काही अमाऊंट पण जप्त केले आणि गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी होते. 3 आरोपी मेजर आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि एक बाल आरोपी आहे. पुढील तपास चालू आहे. हे जे आमचे जे लायजन आहे त्यांनी गुप्त बातमीदारातर्फे बातमी काढली आणि हा गुन्हा ओपन केलेला आहे.